तुझे सुख करता तुझे दुख हरता ओ क्या दिना जाना था बापा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी ठेवी तो माथा बापा मोरिया रे बापा मोरिया के कब तोस हो का कारण मैं तेव्हा झाला होता तू गणपती दिवशी झाला होतास। नमस्कार मंडळी, मी भारती म्हात्रे सिंपी स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण जाणार आहोत तुर्भे गावात प्रीती काकूच्या घरी रेसिपीसाठी। आणि प्रीती काकू एक सुगरण आहे, सुंदर रेसिपीज बनवतात, एकूण एक आयटम त्यांचं खूप चविष्ट असतो। म्हणून त्यांना मी पर्सनली रिक्वेस्ट केलं होतं की काकू प्लीज तुमची कुठेतरी रेसिपी दाखवा, कारण आपले एवढे फॉलोअर्स आहेत त्यांनाही बघायला आवडेल। तर जास्ती वेळ न घालवता आपण आता प्रीती काकूच्या घरी जाणार आहोत, जिथे आमचं आधी जुनं घर होतं तिथे। तर चला वेळ न घालवता निघूया। पण जायच्या आधी इथलं सर्व बंद वगैरे करून निघावं लागतं। ओके हे घ्या बसू। गावात आलो आहे पण आधी सुरुवातीला कुठलीही गोष्ट सुरू करायची आधी जेव्हा कधीही गावात येतो तेव्हा देवाऱ्यात पाया पडतो। हा आमचा म्हात्रेंचा देवारा माधुरी काकींच्या घरी असतो। लॉक आहे ना? काय कडी कोण नाही आहे? कधी लॉक नसतो पण आज बंद आहे तर बाहेरूनच हात जोडून निघतोय। हॅलो काकू, मला वाटलं वरती आहे, मी आधी वरती गेली होती। तर आपण पोचलोय काकूच्या घरी। काकू जरा चहा पाणी देत आहे। काकू पाणी। तर थांबा, त्याच्या आधी आपण ओळख तर करून घेऊया। ह्या आमच्या प्रीती काकू। तसं नात्यानी तरी माझ्या सासू लागतात पण सर्वांना आम्ही परस्पर काकू हक मारतो, कारण वही पण तुम्ही बघू शकता जास्ती काही फरक नाही आहे। तर रेसिपीची सुरुवात करायच्या आधी थोडंसं आपण पाणी वगैरे घेऊया, मग आपण रेसिपी कंटिन्यू करूया। आजची रेसिपी आपल्या प्रीती काकू करणार आहेत। तर रेसिपी कुठची आणि काय काय साहित्य लागणार आहे हे सर्व तुम्हाला काकू सांगते। तर काकू आपण काय बनवणार आहोत? आपली रेसिपी आहे पनीर खोबरा लाडू। पनीर खोबरा लाडू, एवढे लाडू मी दाखवले पण कधी पनीर खोबरा लाडू दाखवले नाहीये। तर एकदम नवीन रेसिपी असणारी तुमच्यासाठी आणि रेसिपी झटपट बनणारी आहे। मग काय, एकदमच अर्ध्या तासाचीच रेसिपी आहे। तर सर आपण साहित्य पाहूया। सव्वा वाटी खोबऱ्याचे किस आहे। खोबऱ्याचं खीस म्हणजे आपले ओलं खोबऱ्याचे खीस। अच्छा, ते विकत मिळतं ना, म्हणजे डेसिकेटेड कोकोनट। अच्छा, सव्वा वाटी पिठी साखर आहे, अर्धा वाटी दूध मसाला आहे, पनीर आहे अर्धा वाटी, अर्धा वाटी साखर आहे, अर्धा वाटी पाणी। ओके, लाडवाला पाणी लागणार आहे। आणि 50 ग्रॅम मावा आहे। मावा जे बाजारात विकत मिळतं तेच। ठीक आहे। आणि सजावटीसाठी आपल्याला मिळणारे पिस्ता पुढे केलेले, एक फूड कलर केसरच आणि रोज इसेन्स आहे। आणि केसर घेतलंय थोडं। हे सर्व जे आपले साहित्य आहेत ते आपल्या घरी अवेलेबल असतं, फक्त मावा जे आहे ते आपल्याला विकत आणावं लागेल बस। आणि
पनीर जसं की तुम्ही घरीच बनवलेला पनीर आहे आणि पनीर कसं बनवायचं हे प्रत्येकाला माहितच आहे, पण तरी सुद्धा मी काकूंना विचारते, काकू तुम्ही पनीर कसं बनवलं ते सांगा. दूध घेतलं 1 लिटर, त्यामध्ये 1 लिंबाचं लिंबू सरस टाकून दूध फाडून घेतलेलं आहे आणि 2 तास त्याला अडकून ठेवलं कपड्यामध्ये गुंडाळून. बस हां बस तेवढंच करायचंय. आणि मी सुद्धा रेसिपी दाखवलेली आहे तुपाच्या रेसिपीमध्ये की पनीर कसं बनवायचं, म्हणजे सोपं आहे, तुम्ही आरामात बनवू शकता. आणि जर तुमच्याकडे जास्त दूध नसेल तर तुम्ही विकतचं घेतलं तरी चालेल. अर्धावाटी पनीर बरं, अर्धावाटीच पनीर लागणार आहे. तर काकू आज तुम्ही ही गोडाची रेसिपी का निवडली? आता मोरे येणार आहे की नाही 15 दिवसामध्ये, त्यासाठी स्पेशल सर्वांसाठी ही रेसिपी आहे. तर आता बाप्पा येणारच आहेत, आगमन होणारच आहे, तर तुम्हाला सुद्धा रोज नैवेद्यासाठी नवीन नवीन रेसिपी लागते आणि मी ही खूप दाखवल्यात. तर फॉर अ चेंज आणि एक मस्त वेगळीशी रेसिपी आहे म्हणून काकूंनी ही रेसिपी सुचवली आहे. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर काकू आता आधी काय करावं लागेल? पनीर घ्यायचं, त्याला चुरून घ्यायचं पनीरला पूर्ण थोडं, त्यामध्ये दूध मसाला घालायचा. अच्छा, पनीर मध्ये दूध मसाला? हा. अरे वा. आणि त्यात मध्ये घालायचं रोज एसेन्स. आपण रोज एसेन्स किती घेतलं? 2 घेतो. आणि मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचे 2 चमचे पिठी साखर. अच्छा, एक चवी पुरतं आपल्याला, किती गोड हवं त्याप्रमाणे. तर मंडळी एकदम नवीन प्रकार आहे कारण दूध मसाला मीही कुठल्याही रेसिपीमध्ये अजूनपर्यंत वापरलेला नाही आहे, तर माझ्यासाठी सुद्धा ही एक मस्त अशी नवीन रेसिपी होणार आहे, मलाही शिकायला मिळते. छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे. अच्छा, मिक्स केल्यानंतर छोटे बॉल्स साईज प्रमाणे पाहिजेत लाडू, त्याप्रमाणे छोटे बॉल्स करून घ्यायचे. हे बघा, या साईजचे आपल्याला लाडू बनवायचे आहेत. तर काकू जसं की आता प्रत्येकाला कळलंच की तुम्ही माझे काकू आहेत, सासू काकू, तर तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर डोंबिवली मोठ्या गावात. डोंबिवली मोठं गाव. तर मंडळी आमच्या कुटुंबात ऑल ओव्हर ठाणे जिल्हा सर्वेकडे आहे आपला, एवढा मोठा कुटुंब आहे आमचा. आता विचार केला होता की जेव्हा नवरात्री असते घट बसतात आमच्याकडे तेव्हा तुम्हाला दाखवेन, पण या 2 वर्षाच्या लॉकडाऊन पिरियड मध्ये काहीच जमलं नाही. पण आता विचार केलाय का काकूंकडे जावं आणि एखादी दुसरी त्यांची अशी रेसिपी असते ते तुम्हाला दाखवावी. तर जसं की या डोंबिवलीच्या आहेत तर त्यांची स्पेशालिटी सुद्धा आहे बरं का? हा, आमच्याकडे स्पेशालिटी म्हणजे लग्नामध्ये डाळ मुठी बनवली जाते, डाळ मटण बनवलं जातं, ही स्पेशालिटी आता लग्नातली आहे डोंबिवलीची. ओके, तर बरेच जणांनी मला ही रिक्वेस्ट सुद्धा केली होती की डाळ मुंडी दाखवा, मुंडीची रेसिपी दाखवा. आणि ऍक्च्युली मी बनवत नाही घरी. ह्या काकू सुंदर बनवतात, छान बनवतात. तर जसे गणपती वगैरे झाले ना काकू, श्रावण झालं का बघूया, हा, की आपण डाळ मुंगीची एक रेसिपी नक्की बनवूया. आणि तुम्हाला हवा असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा मला की तुम्हाला हवी आहे. आणि आणखीन एक गोष्ट, ह्या काकू घरातून फूड बिझनेस चालवतात म्हणजे जेवणाची ऑर्डर घेतात. यांची जी स्पेशालिटी आहे डाळ मुंडी, मटण, चिकन, चिकन पाया मुंडी. बघा, तुम्ही मला विचारता की तुम्ही ऑर्डर घेता का तुम्ही आम्हाला देणार का एवढी क्वांटिटी बनवून, तर ह्या काकू किलो वाईज ऑर्डर घेतात. तर जेव्हा तुम्हाला कधी ऑर्डर करायची असेल जास्ती क्वांटिटीमध्ये तर तुम्ही ह्याला कॉन्टॅक्ट करू शकता. यांचा फोन नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर आता कधीही कार्य वगैरे असेल तुमच्याकडे आणि तुम्हाला स्पेशल नॉनव्हेज आगरी पद्धतीने बनवून हवं असेल तर तुम्ही ह्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपले लाडू सुद्धा तयार झालेले आहेत. तर आता नेक्स्ट काय करायचं? आता आपण गॅस चालू करूया, अर्धा वाटी पाणी. ओके, आता जसे की आपण लाडू वळून घेतलेले आहेत पण गॅसवर सुद्धा आपल्याला काम आहे, तर अर्धा वाटी पाणी काकूनी याच्यामध्ये घातलंय, अर्धी वाटी साखर. ओके, त्याचा पाक तयार करून घ्यायचं थोडं. अच्छा, म्हणजे याला साखरेचा पाक पण लागणार आहे थोडा. किती वेळ म्हणजे 1 तारीख पाक? 1 तारीख पाक तारीख काय नाही, मिक्स झालं पाहिजे बस फक्त. हा ओके, म्हणजे थोडस घट्ट झालं पाहिजे थोडस. हे बघा, साखर विरघळली आहे, मध्ये मग आपण खोबरं घालायचं. ओके, ओके, खोबरं, मावा आणि साखरेचा पाक. आता हे 10 मिनिट शिजवून घ्यायचं, 5 ते 10 मिनिट. आता हे गॅस बंद केली आहे आणि त्याला थंड करायला ठेवायचं.
अच्छा हे थंड करावं लागतं आपल्याला। अच्छा आता थंड झालेला आहे आपलं पिशवी, त्यामध्ये आपला कलर टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं। आणि जर समजा कलर नसेल तर आपलं केसर रंग चालेल, नसेल आपल्याकडे कलर तर मग व्हाईटच दिसेल, दुसरं काय प्रॉब्लेम नाही। अच्छा नाहीतर मग रंग हवा असेल तर घरात केसर असतं त्याचं पण चालेल, थोडं दोन ड्रॉप टाकले आपल्या दुधामध्ये ते पण चालेल। काका कुठे गेलेत? काकू काका गेलेत तिरुपती, म्हणून आज घर एकदम शांत आहे, कोणच नाहीये। रुद्र कुठे गेला? रुद्र आहे ना, रुद्र ये पुढे ये। अच्छा रुद्र, रुद्र थोडासा लाजतोय म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला तो दाखवते, थांबा। रुद्र कुठे गेला? हाय रुद्र। रुद्रनी शर्ट नाही घातला म्हणून त्याला यायचं नव्हतं, पण मी दाखवलं तर काय करायचं रुद्र। आपण कितवीला आहेस तू आता? फिफ्थला। किती मोठा झाला। चलो बॅक टू रेसिपी, काकूंचा मिक्स करून झालेला आहे। आता एक गोळा हिरवडा घ्यायचा आपण साधा हातामध्ये। अच्छा त्याला थोडं प्रेस करायचं असं, आणि हा आपला पनीरचा घ्यायचा मिश्रण आणि त्याला कव्हर करून घ्यायचं लाडू शेपमध्ये। अच्छा म्हणजे स्टफ लाडू, ओके। काय छान लाडू बनून होत आहेत बघा, बिलकुल ही कुठे अशी तुटफूट झालेली नाहीये। आता प्लेटिंग करायची आहे आणि या काकू छान प्लेटिंग करतात, तर त्यासाठी तयारी करूनच ठेवली आहे बघा। सुंदर दिसतात लाडू, हे प्लेटिंग म्हणून फक्त 5 लाडू केलेत, थोडे लाडू उरलेत ते आपण करूया, पण आता प्लेटिंग कशी करायची ते आधी दाखवते। पिस्ताचे तुकडे बघा असे आपल्याला याच्यावरती ठेवायचे आहे, परफेक्ट। लाडू आपले झालेले आहेत आणि सुंदर दिसत आहेत, साखून बघायचं आहे, पण त्याच्या आधी दोन लाडू आपण बाप्पाला दाखवूया। तर ही प्लेट माझ्या हातात द्या काकू, ही घ्या आणि बाप्पाला दाखवूया आधी। चलो तूच सुख करता तूच दुख हरता ओघ्या दिना जनाथा, बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे, चरणी ठेवी तो माथा, बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे, चरणी ठेवी तो माथा। तर मंडळी लाडू झालेले आहेत, बाप्पांना सुद्धा नैवेद्य आपण दाखवलेला आहे, तर आता चाखून तर बघावं लागेल, कारण मी सुद्धा पहिल्यांदा हे पनीरचे लाडू खातीये, बघूया कसे लागतात। काकू अर्धे तुम्ही खाणार? उपवास आहे। ओके माझा उपवास म्हणजे खाऊन पिऊन असतो म्हणून मी खातीये। मस्त एकदम छान, मी खाते आणि रुद्र असतोय। ये तू पण ये, ये आता ये, अर्धा खा, ये उष्ट्या नको खाऊ, दुसरा खा। हसतोयस कसं झालंय? ओ मस्त, मम्मीने बनवलाय। तर म्हणजे खरंच खूप छान आहे, खूप चविष्ट आहे। नारळाचे लाडू आपण खातो नेहमी, पण त्याच्यामध्ये पनीर स्टफ करून मसाला दूधचा फ्लेवर अप्रतिमच लागतात। तर आता गणपतीला तुम्ही सुद्धा असेच लाडू बनवून बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि बाप्पांसोबत बाकी सर्वांना खुश करा। आणि आय होप तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल। तर काकूंना खूप खूप थँक्यू काकू, का आपल्या सिम्पली स्वादिष्ट लिस्ट मध्ये काकूंची एक रेसिपी त्याच्यामध्ये ऍड झाली। कसं झालं? मग छान एकदम गोड असेल, जास्त गोड नाहीये, परफेक्ट परफेक्ट एकदम। किसेनचा फ्लेवर तो जाणवतो, हो रोज वॉटरचा फ्लेवर पण आहे त्याच्यामध्ये बरोबर, आणि खाताना खरंच तो मसाला दूधचा फ्लेवर आहे ना, तो मस्त लागला। मी पण खाल्लेला आहे, मला आधी वाटलं तू बोलली ना स्वीट डिश पाहिजे, आणि आज असं होतं। मी ऍक्च्युली मुळात ना काकू गोड एकदम जास्त मला गोड नाही आवडत, पण हे एकदम आहे,
मस्त आहेत ना. छान छान आई मला कोणी मोरेला का नाही पण इकडे लग्नाच्या पहिल्या मी घरी बनवायची. अच्छा आम्ही घरी जास्त कोण म्हणजे थोडी जास्त आणत नव्हतो सगळं आम्ही घरातच करतो घरामध्येच सगळं. आणि आमच्या सर्व देवासमोर तू बोलशील ना पूर्ण म्हणजे तू शूट करू शकते असं आमचं असतं. अरे बापरे म्हणजे तू डायरेक्ट शूट करू शकते एवढं असतं पूर्ण सर्व म्हणजे केक पासून देवाला सर्व असतं. आणि केक मी कापतो आपण कसं होतो वटे ठेवतो तसंच प्रकार तू पकड अर्धा आहे. म्हणजे काय झालं सर्व असायचं गणपतीजवळ मांडायचो आम्ही केक नसायचा. मग हिचं लग्न झालं तिथपासून ही केक आणायला लागली. मग रात्री कट कोण करेल ते केक असं व्हायचं केक. मग त्या ऍक्च्युली देवाला प्रसादच पकड आहे तो त्या दिवशी हा झाला केक कट करता कोण तो कोण होता तो त्या दिवशी हा रुद्र तू केक कापतोस नाही खरंच हे पण दाखवायला पाहिजे. सांगते ना हे लॉकडाऊनमुळे आपलं पण पहिला कसं होतं आणि ना सगळ्या रेसिपी करतात सर्वजण पण त्या सगळ्या समोर फेस करायला सगळ्यांच्या व्यवस्थित आपलं आवडतं पण ते समोर यायला तयार नाही. आपण नाही आलं तुम्हाला कसं आता जनराश्रममध्ये मुलांना असं वाटतं आपली आई पुढे गेलेली पाहिजे मागे असेल त्यांना आवडत नाही. प्रत्येकाला वाटतं आता खूप व्यवस्थित आहे खूप छान झालेत ना छान घरी घेऊन जायचे बस दुसरं बोलते नाही खरंच खूप छान झाले. तर मंडळी खरंच तुम्हालाही कुठची रेसिपी दाखवायची असेल तर मंडळी नाही तुम्ही नाही आलात नाही काकूंच्या आई पण घरात आहेत पण ते कॅमेरा फेस करत नाहीये. तुम्हाला आवाज आलाच असेल मी त्यांना दाखवत नाहीये कारण त्यांची परमिशन नाहीये. परमिशन असते तुम्ही नक्की त्यांना सुद्धा कॅमेरा समोर आणलं असतं पण नाहीये म्हणून रिस्पेक्ट. त्यांची जेव्हा इच्छा होईल तेव्हा आई तुम्ही या ओके. तर मंडळी असं आहे की खरंच काकूंचा होकार जो होता की बाबा मी दाखवेन भारतीय रेसिपी तर मला खूप बरं वाटलं. आणि बघा जसं प्रत्येक काकू पण सांगत होते प्रत्येक मुलाला वाटतं की आमची आई पुढे जावी जे त्यांना येतं जे ते एक्सपर्ट आहे ज्याच्यामध्ये ते सर्वांसमोर यावं दाखवावं. तर मंडळी जर तुम्हाला सुद्धा असं काही दाखवायचं असेल आणि जिथे मी राहते तुर्बे गावात त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जर तुम्ही राहत असाल तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आणि ईमेल आय डी दिलेलाच असतो तर कॉन्टॅक्ट करा आणि तुमची जी चांगली चांगली रेसिपी असेल ते आपण सर्वांना दाखवूया. तर आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. केक कापतोस हो का कारण मी तेव्हा झालं होतं तू गणपतीच्या दिवशी झाला होतास.